कोपरगाव येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी आमदार आशुतोष काळे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्यासह विविध राजकीय पक्ष, पोलीस दल, कोपरगाव बसस्थानक सर्व कर्मचारी, विविध संघटना व नागरिकांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने त्यांना मी मनापासून अभिवादन करतो. गेले 2 वर्ष कोविडची परिस्थिती असल्या कारणाने आपल्याला त्यांना अभिवादन करण्यासाठी शक्य होत नव्हतं, गर्दी करता येत नव्हती. निर्बंध असल्या कारणाने आपले सर्व अनुयायी ज्यांच्या त्यांच्या घरामधून अभिवादन करत होते, परंतु आता कोरोनाची परिस्थिती निवळल्यामुळे परत पहिल्यासारखं चैत्यभूमी असेल, ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांची स्मृती असेल, त्यांचं स्मारक असेल, या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी सर्व अनुयायी या ठिकाणी उपस्थित झालेले जात आहे. मी या निमित्ताने त्यांना परत एकदा विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने सर्व समाजातील सर्व थरातील सगळे जण आपण या ठिकाणी त्यांना वंदना देण्यासाठी आलेलो आहोत. खरं पाहिलं तर आज आपण पाहतो आहे की जगामध्ये लोकशाही स्थापन करत असताना जी राज्यघटना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली आहे, तिचा किती चांगल्या पद्धतीने आज संपूर्ण जगाला आदर्शवर ठरेल अशी लोकशाही भारताने प्रस्थापित केलेली आहे. कारण जो लोकशाहीचा जो आपण मसुदा म्हणतो, राजघटना, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतक्या सचोटीने केलेली आहे की त्याचं आज आपण जी चांगली फळं जी चाखायला मिळत आहेत त्याचं एकमेव कारण ती राजघटना आहे. आणि म्हणून लोकशाहीमध्ये सगळ्यांना समानतेचा हक्क देण्यासाठी समानता आज आपण पाहतोय की आज समानता सगळ्या भारतामध्ये नवीन तर देशामध्ये सामाजिक क्रांतीचा उठाव त्या ठिकाणी व्हायला लागलेला आहे. आणि आदर्श म्हणून भारताच्या लोकशाहीकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं आहे. म्हणून आपण अशा ह्या थोर पुरुषाला ज्याने समाजातील जे उच्च नीच हे भेदभाव दूर करण्यासाठी संपूर्ण आयुष्य संपूर्ण त्यांचा देव झिजवला त्याची परिणिती म्हणून आज समाजातील आपण सर्वजण या सगळ्या गोष्टीला बाजूला फाटा देऊन आपण सर्व एक आहोत, संपूर्ण विश्वची एक आहे या भावनेने आपण या ठिकाणी आज त्यांना वंदन करण्यासाठी नुसतं भारत देश नव्हे तर संपूर्ण जग आज त्यांना या ठिकाणी वंदन करतंय. आणि आम्ही सुद्धा त्यांच्या नतमस्तक होऊन या महामानवाला नमस्कार करून माझ्या शब्दांना मी विराम देतो. महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी आदरांजली अर्पण करण्यासाठी महामानवाचा महापरिनिर्वाण दिवस हा दिवस सर्व लोकांनी बाबासाहेबांचा दिवस हा महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जातो. ज्याप्रमाणे बौद्धांच महापरिनिर्वाण वैशाखीला ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशीच त्यांनी बोधिसत्व प्राप्त झालं होतं. 528 म्हणजे ज्या महाविभूती होत्या त्यांच्या जाण्याने जो दिवस असू शकतो त्याला महापरिनिर्वाण दिवस का म्हणतात. ज्याप्रमाणे गौतम बुद्ध यांना दिव्य प्राप्त करण्यासाठी बोधिसत्वात जे आपण आज वृक्ष म्हणतो त्या बोधिसत्व वृक्ष 528 इसवी सन पूर्व 528 त्यांना ज्ञात
विचार जर केला या धर्माचा तर खूप मोठा असा अभ्यास आहे तो या ठिकाणी आपल्याला भविष्य करू शकतो. परंतु धर्माचा अभिप्रेत एवढंच आहे, स्वतः प्रत्येकाला स्वयं आपण तिथे भाऊ आपला या सर्व सिद्धांतावर म्हणजे काय याच्यामध्ये आपण शरण आलो. पण खऱ्या अर्थाने आपण शरण या करतो की सर्वांनी सर्वांसाठी काम करतो, माणसावर जीवितावर प्रेम, सत्य अविचार हे त्याग करणं, त्यासोबत नदीला देखील त्या ठिकाणी दूर करणं, ही जी आपली पंचशील आहे या पंचशिलामध्ये प्रमुख तत्व आहेत त्या गोष्टी आपण सांगितल्या तर निश्चितच महामानवाला खरे आपण करतात. महामानवाने धर्माने जरी काही हिंदू होते, जन्माने हिंदू होते पण ते मृत्यूने हिंदू होईल याची त्यांनी शाश्वत दिली. खऱ्या अर्थाने 1947 त्यांनी या भूमिकेला आपला मोठा आकार दिला आणि जो पहिला सत्याग्रह आहे चौदा कलाचा यासाठीच केला होता की समाजामध्ये मोठ्या प्रमाणात भेदभाव होता, तो भेदभाव व्यक्त करण्यासाठी त्यांनी प्रथम पाऊस निर्चन झाले. त्यानंतर काळ राम मंदिराचा प्रवेश असेल इतर असंख्य काही गोष्टी आहेत की ज्या निश्चितच लोकांमध्ये विषमता नष्ट करण्यासाठी त्यांनी स्वतःसाठी आयुष्य ते आपलं पूर्णपणे व्यतीत केलेलं आहे. आज बाबासाहेबांनी ज्या दिवशी दीक्षा घेतली 14 ऑक्टोबर 1956 पण दुर्दैवाने 2 महिन्यातच त्यांचं महापरिनिर्वाण दिवस झाल्यामुळे त्यांना अभिप्रेत असलेला जो अर्थ होता, धर्म होते, विचार होते, ते प्रसारण करण्याची संधी त्यांना कमी भेटली आणि त्यांच्या आतले स्वप्न पूर्ण करण्याचं काम आपल्या सर्वांकडे आहे आणि ते आपण सर्वांनी पूर्ण करावं असं मी अपेक्षित करतो. आणि पुन्हा एकदा महामानवाला अभिवादन करतो आणि विराम देतो. तसेच यावेळी भाग्यश्री सोनकांबळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणावर आधारित गीत सादर करत आदरांजली वाहिली आहे. डबडबलेल्या अश्रूंनी महिमा त्यांची गायली, अमर झाली भीमाची कीर्ती डोळ्याने मी पाहिली. जाता जाता हृदय आमच्या जाता जाता हृदय आमच्या मूर्ती बुद्धाची कोरली. दुष्ट काळाने भीमरायांची प्राण ज्योत ती चोरली. दुष्ट काळाने भीमरायांची प्राण ज्योत ती चोरली. भूतं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं. सदर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध संघटनांच्या वतीने रक्तदान शिबिर एक वय पेन ही संकल्पना राबवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली आहे. S24 मराठीसाठी अनिल दीक्षित कोपरगाव.